नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाखऱ्या ह्या बैलाची कथा बघणार आहोत. ही कथा लिहिली आहे प्रसिद्ध लेखक रंगराव बापू पाटील यांनी. तसेच मित्रांनो, ही कथा जुन्या शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये देखील होती. चला तर मित्रांनो, जुन्या आठवणींना उजाळा देत आपण ही कथा जाणून घेऊया. आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता, लांबही होता, शिंगे टोकदार होती, वशिंड एटेदार होते, शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एका डिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जाई. आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळून आणत, मग त्याला भरडा चारत असत. कधी कणकीचे गोळे, तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे. ते त्याला जीवापाड जपत. पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते येई. एकदा पुढे गावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीतील पुढे गाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने त्रुस्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णकाठच्या खुराकाने मस्त झालेला. कऱ्हाडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती. झुंज सुरू झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या, खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मोठी जीव घेऊन झुंज पाहू लागली. धुरळा उडाला. झुंज चांगले तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढेगावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली. त्याचवेळी सबंद मैदानात माणसांनी जल्लोष केला. कुणी फेटे उडवले, कुणी गुलाल उडवला. आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले. मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्र त्यांची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी, लेझिम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातील तरुणी पोरे दांडपट्ट्यातही खेळू लागले. असे अनेक प्रसंग घडले. आता पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुंपत नसत. नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता. एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडेही तिथेच बसले होते. आबा येताच त्यांचे बोलणे थांबले. आबांनी विचारले, काय र, असं काय गप झालाय, काय भेट आहे? काय नाही, एक गडी हळूच बोलला. काय जयसिंगराव, काय चाललंय? जयसिंगरावाने इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले, पाखऱ्याला इकायचं म्हणतोया. डोकं फिरलंय काय तुझं? आबा संतापून म्हणाले. सर्वजण गप्प झाले. पण तोच आबांनी पुन्हा विचारले, का, कशासाठी विकायचं आहे? तो झुंज खेळणारा बैल आहे, रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही. आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतोया. इकून पैकाबी चांगला येईल, जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले.
तुम्हाला काय करायचं आहे ते करा जावा, तुम्ही कारभारी आहे आता, असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले. त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी रंगीबिरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते. जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुऊन आणला, शिंगे घोळून टोकदार केले, गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला, एका पायात काळा गोप बांधला, अंगावर सुंदर नक्षीची झुलई घातली. सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेरा मारत होते. मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला. हं जा बाबा, तुझा इथला घास संपला आता, आबा आवडा गिळत बोलले. काय आबा, कुणाचा घास संपला आता, असे विचारत आबांचे एक जीवलग स्नेही त्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाहीत. काय गडबड आहे जयसिंगराव, तात्यांनी विचारले. विकायला घेऊन निघालो या पाखऱ्याला. विकायला? होय तात्या. का रे बाबा? आता तो म्हातारा झाला आहे, शेतीची कामंही त्याला जमत नाहीत, म्हणून विकता? तात्यांनी आपला आवाज चढून विचारले. होय, झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणंही लई लागतो या, तोही खर्च इनाकारणी. यावर तात्या गप झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कुणीही काहीच बोलले नाही. मग तात्या जोताच्या पायऱ्यात चढून सोप्यात जात म्हणाले, जयसिंगराव जरा इकडं या. जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला. बसा, खाली बसा. काय तात्या? असं खाली बसा, मग सांगतो. जयसिंगराव तात्यांचा जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या. जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती? का बरं, किंमत बोला अगोदर, तात्या गंभीरपणे म्हणाले. 5,000 रुपये. पाखऱ्याला मी घेतोय. तुम्ही? होय, आबांनीही आमच्याकडे पाठवा, ते आमच्याचकडे राहतील. का बरं? ते पण आता म्हातारे झालेत, त्यांनीही आता शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खाणंही चांगला द्यावा लागतो, तो विनाकारण खर्च. हे एकताच जयसिंगरावच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले, अरे पाखऱ्याला दावणीला बांधा, तो आपल्या दावणीला कायम राहील. तात्या मला समद कळलं. जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले, आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मित्रांनो, आपल्याला ह्या कथेतून खूप काही शिकायला मिळतं. मालकाचं आपल्या बैलावरती किती प्रेम असतं, तसेच बैलाचं सुद्धा आपल्यावरती किती माया असते, ते हे आपल्याला ह्या कथेतून शिकायला मिळतं. प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्याचा बैल त्याच्यासाठी प्रियच असतो, आणि तसेच बैलाला देखील आपल्या मालकाबद्दल तितकीच माया असते. म्हणून शेतकरी हा बैलाला अगदी आपल्या मुलासारखा जीव लावतो, त्याचं कारण हेच आहे. खरंच शेतकरी हा जगाचा राजा आहे आणि राजाच राहील.